तर जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये येणं टाळलं हे सरकारचं यश असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली. तर जरांगे यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला आणि सरकारने देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला असं जरांगे म्हणाले. मराठा समाजाला यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. एका बाजूला जरांगे पाटील जनतेमध्ये जाऊन रस्त्यावर लढा लढत होते आणि दुसऱ्या बाजूला संभाजीनगरचे विनोद पाटील कोर्टामध्ये कायदेशीर लढा लढत होते आणि त्यांच्याही लढ्याला यश आलं, कारण क्युरिटी पिटिशन कोर्टाने स्वीकारलेलं आहे. मुंबईमध्ये जे ते येणार होते ते मुंबईमध्ये येणं टळलं. मला असं वाटतं की हा मराठा समाजाचा विजय आहे.